दिमागाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे भद्रावती कालेर संघाने। तर दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहतोय गावदेवी अंजोर विरुद्ध एकवीरा मानकुली या दोन संघादरम्यान। दोन्ही सलामीवीर मैदानात सज्ज झालेल्या अजित भोईर आणि यशपाल माले गोलंदाजी मार्गावर विश्वास मात्रे नेहमीप्रमाणे जे कर्णधार विश्वास खेळलेला आहे गोलंदाजा विश्वास मात्रे याच्यावर आणि अनेक वेळा आपण पाहिलेलं विश्वास मात्रे यांनी विश्वासात तडा जाऊन दिलेला नाही, विश्वास सार्थ ठरवलेला आहे अनेक स्पर्धामध्ये। अग्रजा चषक पिंपलासमध्ये ज्याला मी टायटल क्रिकेट फर्स्ट क्लास आपण पाहत होतो चषक अग्रजा पिंपलास त्यामध्ये फर्स्ट क्लास गोलंदाजी करताना या गोलंदाजाने ग्रामीण पूलमधून बेस्ट बॉलरचा अवॉर्ड पटकावला होता। तब्बल 8 फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला होता तोच गोलंदाज गोलंदाजी मार्गावर विश्वास मात्रे। पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा होतोय पंच गुरुनाथ पाटील सर मेन पंच आणि स्क्वेअरलेगचे पंच बाला इकारे सर। पहिलं षटक आपण पॉवरप्लेचं षटक पाहतोय पॉवरप्लेच्या षटकामध्ये ऑफ साईडला थर्टी सर्कलमध्ये 5 क्षेत्ररक्षक त्यानंतर ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत। पहिला चेंडू चेंडूच्या लाईन पासून वेगळं होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आडव्या बॅटने सरळ चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे समावते ते अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने। उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनलचा दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय गावदेवी अंजोर विरुद्ध एकवीरा मानकुली या दोन बल्हाढ्य संघादरम्यान। स्वीप गाडी कोणी पार्किंग केलेली आहे आपण धन्यवाद। मित्रांनो आज 12 फेब्रुवारी आजच्या दिवशी 1932 मध्ये साऊथ आफ्रिकेचा संपूर्ण संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये अवघ्या 45 धावांवर ऑलआउट झाला होता आणि हा साऊथ आफ्रिकेचा टेस्ट क्रिकेटमधील निचांक लावेस्ट स्कोर आहे। आजच्या दिवशी 1949 मध्ये क्रिकेटचा बादशाह फलंदाज इंडियाचा गुंडप्पा विश्वनाथ याचा जन्म झाला होता। आजच्या दिवशी 1961 मध्ये पाकिस्तानचा मुस्ताक मोहम्मद याने अगदी लहान वयातच इंडियाविरुद्ध टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता। ज्यावेळी त्याने ही टेस्ट सेंचुरी ठोकली होती तेव्हा त्याचं वय अवघं 17 वर्ष आणि 82 दिवसाचं होतं। त्यानंतर हा रेकॉर्ड ब्रेक केला होता मोहम्मद अश्रफुलने बांगलादेशचा फलंदाज। दरम्यान व्यासपीठावर माजी सरपंच सन्माने यावेळी पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात अवांतर धाव वाईटच्या रूपाने अवांतर धावने खातं उघडलं जात आहे एकुरा मानकुली संघाचं। यावेळी आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज पंचांचा लेग बायचा इशारा होतोय धावसंख्या उडून होते ती 2। दरम्यान आमच्या मंचावर आगमन झालेलं आहे निश्चितच बहुमूल्य वेळ आतापर्यंत अगदी पहिल्याच दिवसापासून दिलेले आहेत माजी सरपंच अंजूर सन्माने मनीष चिंतामण तरे साहेबांचं। आपल्या माहितीसाठी आपण दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय गावदेवी अंजूर विरुद्ध एकवीरा मानकुली या दोन संघादरम्यान। या आधीच्या सामन्यामध्ये दत्तुबा गोडसे संघाला पराभूत करून भद्रावती कालेर संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे। यावेळी मात्र अतिशय खराब दिशा आहे चेंडू पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात अवांतर धाव या अवांतर धावने धावसंख्या वाढवून होते ती 3। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातोय इष्टेच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समावते होते। पहिलं षटक मार्गस्थ आहे फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस विश्वास मात्र विश्वसनीय गोलंदाजी करताना आपण पाहतोय
गावदेव अंजूर संघाने तालुका क्रिकेटमध्ये विलासपूर राणाला जे सरपंच चषक राणाला जिंकून अकाउंट ओपन केलं होतं. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल केलेल्या चेंडूला मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय फक्त एकच धाव. एका धावने यशपाल माले स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धाव संख्या होती ती 4. स्लोली बट नॉट शुअरली संत सुरुवात मात्र विश्वासपूर्ण सुरुवात व्हायला मिळत नाही एकुरा मानकुले संघाकडून. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. मिड ऑन वर चेंडू पडतोय. डीप मिड ऑन वर जोपर्यंत क्षेत्ररक्षक जितू तरी चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती फलंदाजाला. या दोन धावीने धावसंख्या वाढून होते ते 6. खेळ पुन्हा एकदा आडव्या पेटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जातो एसटीच्या हातामध्ये. पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर अतिशय महत्वाच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एकविरा मानकुले संघाने आपल्या धावफलकावर बिनबाद धावा झळकवल्या. त्या बॉल टू रन इक्वेशन 6. गावदे अंजूर संघासाठी बेस्ट ऑफ लक. सद्गुरु पाटील सामाजिक कार्यकर्ते अंजूर यांच्याकडून ऑल द बेस्ट आलेलं आणि ऑल इज वेल निश्चित. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर गावदे अंजूर संघासाठी कारण विश्वासाने विश्वासपूर्ण गोलंदाजी करताना आपल्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात आणि सीमारेषेबाहेर कुठलाही क्षेत्ररक्षक प्रेक्षक झेल पकडतोय तर या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेबांकडून रोख 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे मात्र आपण जो झेल आहे तो सीमारेषे बाहेर पकडायचा आहे. कमबॅक केलेलं आहे या सामन्यामध्ये सुनील गर्ज. त्यांनी ला जेव्हा पारे खेळले होते अंतिम सामन्यामध्ये मला अजून आठवत आहे एकता सारंगाव चषक जो झाला होता अंतिम सामन्यामध्ये न्यूयॉर्कला पिंपलनेर संघा विरुद्ध जेव्हा अडचणीत सापडला होता संघ तेव्हा सुनील गरत यांनी एक चांगली इनिंग पेश केलेली आणि या ग्राउंडवर धर्मवीर चषक सुरई जो चषक होता त्यामध्ये चांगली इनिंग पेश केली होती. या ग्राउंडवरही सुनील गरत यांनी अवास्पर्श भिनार अर्थात गावदेव भिनार या नावाने तो संघ खेळला होता. त्या संघाविरुद्ध अडचणीत असताना सुनील गरत यांनी धडाकेबाज फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. कुणाल मात्रे येतोय. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 7. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केला गेला होता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चेंडू जातो शिमाला चौकार. निश्चितच या दरम्यान गुंदवली एक्सप्रेस आणि युवासेना तालुका सचिव भिवंडे राकेश पाटील यांच्याकडून या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रथमच ग्रामीण क्रिकेटमधलं एक चांगलं आयोजन नियोजन संयोजन मी पाहतोय. खूप खूप धन्यवाद राकेश पाटील युवासेना तालुका सचिव भिवंडे. निश्चितच कुठला गोलंदाज विकेट हॅट्रिक गावदे अंजूर संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. निलेश पाटील यांच्याकडून जर विकेटची हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे.
अगदी बरोबर मित्रांनो, या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज किंवा जोई गोलंदाज असेल त्या गोलंदाजाला किंवा उत्कृष्ट जो फलंदाज ठरेल ॲडिदास से सूज देण्यात येईल सन्माननीय निलेश पाटील साहेब यांच्याकडून आणि मनीष तरे साहेबांकडून 1000 रुपयाचं प्रतिशत विकेट ॲट्रिक टेकर गोलंदाज असं जाहीर झालेलं आहे। मात्र इनफील्डच्या वरून चिंडू जातो वाइड ऑफ लॉंग ऑफ सीमारेष मार चौकार। भिवंडी शहराची शान कामत घर गावाची या गो भिवंडी शहराची शान कामत घर गावाची सत्र भरली मालाची नमाजा वराळ देवीची। ग्राउंड फटका खेळला गेला तर सुनील पवार आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट फटका आहे षटकरी धावसंख्या मुसंडी मारते धावसंख्या वाढून होती ती 15। लाजवाब शॉट उठा दिया था गेंद को मिड ऑफ के ऊपर से गेंद सीधे लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर बढ़िया शॉट का चयन किया और स्कोर में स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर जा पहुंचे कुल मिलाकर स्कोर। कुणाल पुनः एकदा पंच आमच्याकडे वळतात यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोड़ा सा आउट स्विंग होतोय बाहेरच्या बाजूने वळतोय पंचांचा वाईडचा इशारा येतोय धावसंख्या सिंगल ने वाढून होते ती 16। निश्चितच सन्माने मनीष तरे साहेबांकडून विकेट हॅट्रिक आणि षटकर हॅट्रिक 1000 रुपयाचा वार्तोषिक दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे। यायला मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकला गेला होता ब्लॉक हॉल मध्ये चेंडू बचावात्मक पद्धतीने चेंडू खेळला जातोय यशपाल माले याच्या मार्फत मिडाऊनवर थोड़ा सा खराब क्षेत्ररक्षण जितू तरे याच्याकडून त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला दोन धाव पूर्ण करतो यशपाल या दोन धावीने धावसंख्या वाढून होते ते 18। अच्छी गेंद थी लेकिन उतने बढ़िया उस गेंद को खेला था मिडाउन की तरफ दो रन के लिए अच्छी बल्लेबाजी करते हुए यशपाल इस वक्त अपने टीम के लिए। सेकंड ओवर इन प्रोग्रेस दुसरा षटक मार्गस्थ आहे कुणाल मात्रे यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका अगदी एकच एक्शन मध्ये चेंडू फिरकवून दिला जातोय डीप स्कोर लेग स्मॅश मार आर पार मेगा षटकार। बिल्कुल सुभाष धुमाल देखा ही शॉट के पीछे पूरी ताकत लगा दी थी और क्या खूबसूरत शॉट खेला स्कोर लेग के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए बड़े मैच के बड़े खिलाड़ी है ये यशपाल माली लाजवाब शॉट अतिशय उत्कृष्ट फटका क्लास इज परमानेंट एंड फॉर्म इज परमानेंट क्लासिक फटका अपन पाहतोय यशपाल माले ज्या बैट मधून निघालेला या षटकाने धावसंख्या वेगाने वरते धावसंख्या वाढून होते 24 विदाउट लॉस। पुन्हा एकदा इनसाइड आउट यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतात अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच या स्पर्धेचे वन मॅन शो याने उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन नियोजन संयोजन केले संजय मनेरा साहेबांसाठी सद्गुरु पाटील सामाजिक कार्यकर्ते अंजूर यांच्याकडून बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहे। यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे चेंडू हवेत आहे चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक चेंडू जातो सुमारे सुमारे षटकार। बिल्कुल उठा दिया था गेंद को गेंद और बल्ले का सही संपर्क हुआ और बढ़िया कोशिश रही मिड विकेट बाउंड्री के खिलाड़ी जीतू द्वारा लेकिन गेंद को नहीं रोक पाए मिड विकेट के ऊपर से ये लगने वाला छक्का जड़ दिया यशपाल ने लाजवाब शॉट खेला था। थोड़ा सा महागड़ षटक अपने पाया मिलता है विश्वास ने अपने पहले षटका मे फक्त 6 धावा खर्च के लिए कुणाल म्हात्रे यानी तब्बल 26 धावा खर्च के लिए एक महागड़ षटक पाहायला मिळते मात्र चांगलं षटक एकुरम अनुकूल संघासाठी। मित्रांनो आज 12 फेब्रुवारी आजच्या दिवशी 1932 मध्ये साऊथ आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 45 धावांवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये ऑल आउट झाला होता
आजच्या दिवशी 1949 मध्ये क्रिकेटचा बादशाह फलंदाज इंडियाचा गुंडप्पा विश्वनाथ त्याचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी 1961 मध्ये पाकिस्तानचा मुश्ताक मोहम्मद याने अगदी लहान वयातचा सेंचुरी ठोकण्याचा वर रेकॉर्ड केला होता. ज्यावेळी त्यांनी सेंचुरी ठोकली होती तेव्हा त्याचं वय अवघं 17 वर्ष आणि 182 दिवसाचं होतं. केवळ 82 दिवसाचं होतं. मात्र नंतर हा रेकॉर्ड ब्रेक केला होता बांगलादेशच्या मोहम्मद अश्रफल नावाच्या फलंदाजाने लहान वयात सेंचुरी ठोकून. दो ओवर की समाप्ति पर एक विराम अनुकूली टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई 32 रन बन चुके. लाजवाब शुरुआत एक विराम अनुकूली की तरफ से और यशपाल माली जिस तरह से बल्लेबाजी कर रहे काफी बढ़िया बल्लेबाजी टीम के लिए. नीचे चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. या स्पर्धेचा जर विचार केला तर यशपाल माले, तकदीर माले, दीपेश माले चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. अजित प्रभाकर यांनी चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेला. आतिश माले, विश्वास मात्रे यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर अनिल छेत्रिया बाउन्स होतोय. सरळ चेंडू निघत आहे एस्ट्रेकच्या हातामध्ये. निधाव चेंडूची संमती होती आहे. बिल्कुल बाउंस के साथ शुरुआत करते हुए लाजवाब पहले ही बाउंसर एक गेंद थी. बीट में यहाँ पर बल्लेबाज विश्वास मात्रे रट मोड़ दो विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक छोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय, सफल होतोय. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. मित्र आजच्या दिवशी 1984 मध्ये ऑस्ट्रेलियाचा रोडनी मॉर्स याने वेस्ट इंडिज विरुद्ध आपला शेवटचा वन डे सामना खेळला होता. पाण्याची व्यवस्था करायची आहे. आणि मित्रांनो आजच्या दिवशी 1900 पाणी घेऊन जायचं आहे लवकरात लवकर. 1984 मध्ये भारताचा तेज गोलंदाज विनय कुमार याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 2016 मध्ये श्रीलंकेचा गोलंदाज तिसारा परेरा याने इंडिया विरुद्ध T20 क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. तिसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय 33. अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. एकविरा मानकुली आणि गावदेवी अंजूर. एकविरा मानकुली संघाने आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमधील 4 चषक पटकावले. नंबर 1 वर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर 3 नंबरवर चेरोबा कोण 20 गावदेवी अंजूर ज्या संघाने 2 चषक पटकावलेले आहेत. लेकिन आपकी बार ग्रामीण क्रिकेट में एकविरा मानकुली की सरकार चलते हुए 4 कप के साथ. त्याच्यानंतर शेलुमाता वल आणि दिवा स्फोट दिवा 3-3 चषकासह 2 नंबरवर. 3 नंबरवर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे गावदेव अंजूर आणि चेरोबा कोण बी ज्या संघाने 2-2 चषक पटकावले. आणि तब्बल 8 संघ सुनील पवार ज्याने 1-1 चषक पटकावलेले आहेत ते 4 नंबरवर रँक करत आहेत. हा ग्रामीण क्रिकेटचा लेखाजोखा. यशपाल माले वैयक्तिक 25 धावसंख्येवर खेळत आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकात आलेला गोलंदाज विश्वास मात्र पहिल्या षटकामध्ये नफेतुल्य गोलंदाजी करताना फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि यावेळी मात्र मोठा फलंदाज बाद होते बाडा विकेट असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. फेवरेट फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता सुनील पवार. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एखाद्या फलंदाजाला जर बाद करायचं असेल तर त्याला त्याचा फेवरेट फटका खेळण्याची संधी द्या. आणि तीच संधी दिली होती निश्चित विश्वास मात्रे यांनी जे झालं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये मोठा मासा घालायला लागतोय. अच्छी गेंद सीधे पॅडबॅट टकराई सवाल पूछा और वहां पर संतुष्ट हुए अंपायर. बड़ा विकेट गिरता हुआ एकविरा मानकोली का. यशपाल आउट होते हुए लाजवाब गेंदबाजी. जय विश्वास मात्रे की उम्र 45 के पास हो लेकिन जो लेंथ लाइन है लाजवाब गेंदबाजी करते हैं. अभी भी पैक क्राउड खचाखच भरा हुआ पूरा स्टेडियम हम इस वक्त देख रहे हैं क्योंकि गावदेव अंजूर और एकविरा मानकुली की टीम आपस में टकराती हुई इस दूसरे हम सेमीफाइनल के मुकाबले में. दोनों संघ
चांगले संघ आहेत या ग्राउंडवर. जर बघितलं धर्मवीर चषक सुरईमध्ये गावदेव अंजूर संघाने सेमीफायनलपर्यंत धडक मारलेली आणि एकुरा मानकुली संघाने फायनलपर्यंत धडक मारली होती. चांगलं प्रदर्शन दोन्ही संघाचं या ग्राउंडवर आतापर्यंत राहिलेलं आहे. विश्वास मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्जतोय. सामना करेल फलंदाज आतिश. येलोमध्ये आठव्या मिनिटने चेंडू खेळला जातोय. जितू चेंडूवर झेप पावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र दोन धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. या दोन धावने स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज आतिश माले. संघाची धावसंख्या दोनने वाढून होते ती 35. 35 लॉस फॉर द वन विकेट्स. यशफल माले बॅक टू पॅवेलियन आणि विश्वास मात्राने अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आपल्या संघाला. यावेळी मात्र कट केलेला आहे चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला. मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये आर पार चौकार. बिल्कुल सुभाष, तुम्हाला देखा आपने की पूरा आत्मविश्वास के साथ इस शॉट को नहीं खेला था. मोटा सिरा लिया था और थर्ड मैन गिरी के अंदर जो खिलाड़ी थी उसको गेंद बीट करके निकल गई डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ चार रनों के लिए. यायले मात्र फ्लिक केलेला चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धाव पूर्ण करतात फलंदाज या दरम्यान. या दोन धावीने धावसंख्या वाढून होते ते 41. निश्चित या स्पर्धेच आयोजन वन मॅन शो श्री संजय मनेरा साहेबांकडून केलं गेलेलं आहे. त्यांना चांगली साथ लाभलेली आहे. रोहन तरे, योगेश पाटील, गावदेवी अंजूर, सिद्धू नायक अंजुरा, दिनेश डाके, गणेश वैती, त्यानंतर सहकारी निश्चितच जयेश मनेरा, प्रमोद तरे, उमेश डाके, साहिल मनेरा, प्रज्योत तरे, सतीश नाईक, अक्षय तरे, परेश मडवे यांचं चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. डी जे चेतन यांनी चांगल्या धून आतापर्यंत पेश केलेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट टीमने चांगली मेहनत घेतलेली आहे. त्यामध्ये खास करून आशिष गायकवाड, पंकज माली, हरिदास पाटील आणि भूषण पाटील. त्यानंतर एक्सपर्ट स्कोरिंग केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मॅट ॲट गोल्डन फिंगर मी ज्यांना म्हणतोय नंदू पाटील याने. त्यानंतर चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत बजावलेली आहे बाला इकारे सर, सुदीप आंबवणे सर आणि गोरखनाथ पाटील सर. त्यानंतर माझे सहकारी समालोचक सुनील पवार, तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर ग्रेट कॉमेंटरपैकी एक, ज्यांना फील्ड पोझिशन आणि फटक्यांची अचूक माहिती आहे आणि त्यांच्याकडून भरपूर काही मला शिकायला मिळालेलं आहे आणि मी शिकत आहे. तीन षटकांची समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार 10 झालेल्या त्या 41. दुसरा सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय गावदेव अंजूर विरुद्ध एकुरा मानकुली. या दोन बलाढ्य ग्रामीण क्रिकेटमधील दादा संघादरम्यान दोन्ही संघ लढावे संघ आहेत. दोन्ही संघामध्ये अष्टविल खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे आणि दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. दोन्ही संघांना सिक्सर हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी सन्माने माजी सरपंच मनीष तरे साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. खेळाडूंना सुवर्णाची संधी आहे. अजित डाके येतोय. लसित मलिंगा पांजूर. यावेळी मात्र कार्तिकचे सारे छोट्या बॅकलिपने चेंडू टोलवला जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. केवळ एकच धाव. सन्मान्य निलेश पाटील साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिकी जाहीर झालेलं आहे. बक्षिसांची खैरात. शेअर मार्केट हळूहळू गरम होताना कारणच मित्रांनो सुपर संडे आहे आणि सुपर संघ सुपर संघामधील सुपर खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. अजित यावेळी मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. टर्न केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामधून शुमार चौकार.
चौकाराने धाव संख्येचा फरक पडतोय. धावपळकर धावा जगल्या जाते त्या 46 एक बाद 46 नाणेफेक हाडल्यानंतर एकुरा मानकुली संघाला आपण प्रथम फलंदाजी करताना पाहतोय. मागील जो चषक झाला होता ग्रामीण सम्राट पालेमामा यांच्या वाढदिवसानिमित्त 17 जानेवारी तो चषक पटकला होता. निश्चित एकुरा मानकुली संघाने आणि नंबर 1 वर पोचला होता. 4 षटकांसह आपण पाहतोय आपके बार ग्रामीण क्रिकेटमध्ये एकुरा मानकुली की सरकार चलती हुई. यावेळी माझा फ्लिक केलेला चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक जितू तारे चेंडू झेप पावतोय. तो पण अतिशय वेगाने चपलाईने 2 धावा पूर्ण करतात फलंदाजचा. या 2 धावीने धावसंख्येत बदल होते. धावफलकावर धावा झलकले जातात ते 48 टॉस फॉर द 1 विकेट्स. पहिला फलंदाज 33 धावसंख्येवर बाद झाला होता इशफल माली. लेग बिफोर विकेट 500 रुपयाने बाद केला होता विश्वास मात्रे या गोलंदाजाने. यावेळी मात्र चेंडूला ड्राइव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतात फलंदाजचा. धावसंख्या 2 ने वाढते आणि या 2 धावीने अर्धशतक धावपळकर झलकलं जाते ते एकुरा मानकुले या संघाचं. 50 धावा धावपळकावर लागल्या जातात. 4th षटक मार्गस्थ आहे. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. यू आर वॉचिंग अ सेकंड सेमीफायनल गावदेव अंजुर अगेन्स्ट नंबर 1 टीम एकविरा मानकोळी. अजित डाके सामना करेल फलंदाज आतिश माली. आतिश ज्याने स्वर्ज चषक खाडीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. यावेळी मात्र चेंडूला ड्राइव्ह केलेला आहे. वाईड अप लॉंग अप क्षेत्रामधून फेकी केले जात आहे. खराब फेकी अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी झोकून दिलं होता. 3 धाव पूर्ण करतात फलंदाज. पूर्णपणे जमिनीवर झोकून दिलं होतं. दाग अच्छे लेकिन क्योंकि घर में सर्फ एक्सेल है ना. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या 3 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ते 53 लॉस फॉर द 1 विकेट्स. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते एकुरा मानकुली संघाची. दोन्ही संघ लढावे संघ आहेत, फायटर संघ आहेत. तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे दोन्ही संघ तालुका क्रिकेटमधील दादा संघ आहेत. यावेळी मात्र चेंडू टोलला जातो आडव्या बॅटने. 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तो कुठला थ्रो तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला. या 2 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 55 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक खाडल्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एकुरा मानकुली संघाने आपल्या एका गड्याच्या मोबदात धावपळकर धावा झळकवल्या त्या 55. यापुढील 4 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत. मॅच की अगली कहाणी सुनते पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार की जबानी. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर सुरई ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय कालिराम पाटील साहेब यांचं आगमन होतंय. वेलकम सर, आपलं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो सन्माननीय संजय मणेरा साहेब यांच्याकडून. एक चांगली इनफ टोटल आपल्याला धावपळकर पाहायला मिळते. मित्रांनो, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. चांगली स्पर्धा रंगताना दिसते या मैदानावर. हो, निश्चित व्यासपीठावर पाहू शकता आपण जे आमचे खास प्रमुख मान्यवर आहेत. या
निश्चित ज्यांनी या स्पर्धेला प्रथम पारितोषिक ही सुंदर ट्रॉफी पाहतोय आपण, ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली आहे, कैलासवासी रेणुका श्याम डाकी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुकेश डाकी साहेब तसेच सन्माननीय जितेंद्र श्याम डाकी साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आणि व्यासपीठावर जे आहेत सुकेश डाकी साहेब भारतीय जनता पार्टीचे अनिजित जितेंद्र श्याम डाकी साहेब भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस ग्रामीण यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक पाहतोय आपण। तर अनिजित अजून एक आमचे लाटके पॉन्शर जे व्यासपीठावर आहेत या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज जो खेळाडू ठरेल त्या खेळाडूसाठी ॲडिदासचे सुंदर सूज ज्यांनी स्पॉन्सर केले सारा एंटरप्राईजचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय निलेश पाटील साहेब आणि संपूर्ण व्यासपीठावर सर्व लाडके मान्यवर यांचा प्रत या स्पर्धेचे वन मॅन बिग शो सन्माननीय। मग अंजूरगावमध्ये कुठलाही कार्यक्रम असो मोफत आरोग्य शिबिर मोतीबंदी ऑपरेशन आधार कार्ड वाटप तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र असे प्रत्येक समाज कार्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे संजय मनेर साहेब यांच्याकडून मनपूर्वक असा स्वागत आहे। तसेच व्यासपीठावर ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केले असे आमचे लाडके पाहुणे सन्माननीय माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मनीष चिंदामन तरी साहेब यांचं पण मनपूर्वक स्वागत असेल। होळी सामन्याकडे चार षटकाच्या समाप्तीनंतर एकविरा मानकुली या संघाची अतिशय मजबूत आणि विस्फोटक सुरुवात पाहायला मिळते। एक गडी बाद आणि तब्बल धावपळकावर पाहतोय आपण 55 धावा व्यक्तिगत स्वतःच पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज अलंकार भोईर येतोय व्ही आय पी डायजी या टोकाकडनं आणि समोर असेल फलंदाज खेळण्यासाठी आतिश। पहिला चेंडू प्रश्न विचारला आपण सहमत नाहीये कव्हर रिजन कडे हा चेंडू जातोय एक धाव लेगबेकच्या स्वरूपात मिळणार धाव संख्येत बदल होतोय धाव संख्या 56। दुसरा सेमीफायनलचा सामना आहे मित्रांनो पहिला जो सेमीफायनलचा सामना झाला होता त्यामध्ये बंद्यामध्ये कालेल्या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे। दुसरा हा सेमीफायनलचा सामना आहे क्रिकेटला पोषक वातावरण पाहतोय आपण अतिशय सूर्याची चमकदार किरण मैदानावर आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये सुभाधुमाल निमित पाहतोय पण फलंदाला पोषक असं वातावरण असते खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होईल तो अजित भोईर सलामीर फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे मारा करतोय गोलंदाज अलंकार पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू स्कोवले क्रिजनकडे जातो एकदा पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करत आहे थोडासा डिसाल क्षेत्ररक्षण त्याचा पूर्ण फायदा घेत आहे दोन्ही फलंदाज दोन धावा सहज पूर्ण या दोन धावींनी धाव संख्येत भर पडती धाव संख्या 58। मात्र एक चांगली धावसंख्या सुनील पवार आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते एकविरा मानकुले संघाकडून चांगली फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे। महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर भिवंडी तालुका नंबर 1 हा तालुका आहे टेनिस क्रिकेट मध्ये मारा करतोय गोलंदाज अलंकार यावेळेस माझा कंट्रोल फुलचा फटका स्कोरले क्रिजनकडे डीप मिडीकडचा क्षेत्रक्षक कुणाल चेंडू राहतोय यावेळेस माझा चांगलं क्षेत्रक्षण सुंदर फेकी फक्त एकच धाव मिळणार या एका धावीने धावसंख्येत भरपडती धावसंख्या 59 एक बाद निश्चित पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताचे भिवंडीला टेनिस क्रिकेटची पंढरी समजली जात आहे कारण सर्वाधिक ज्या स्पर्धा आहेत त्या भिवंडी तालुक्यामध्ये खेळल्या जातात। अलंकार भोईरा सज्ज होतोय व्ही आय पी डाय या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी समोर फलंदाज असेल तो आतिश मात्र अतिशय फटकेबाजी करावी लागेल चांगली फटकेबाजी करतोय संघासाठी आतापर्यंत राईट आर्म ऑफ द विकेट अलंकार यावास माता चांगला चेंडू प्रश्न विचारला आणि होय हा फलंदाज पायचीत बाद आहे असा इशारा येतोय पंचाकडून दुसरा फलंदाज बाद एकविरा मानकुली संघाचा। आता मात्र बघा मित्रांनो खेळपट्टीवर जो फलंदाज येतोय मी तर म्हणेन की महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याचा अग्रक्रमांक नामांकित यादीमध्ये नाव येतो तो दीपेश माळी खेळपट्टीवर येतोय फलंदाजी करण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये प्रभावित कामगिरी केलेल्या संघासाठी खास दीपेश यांनी संघाला आवश्यक असेल त्या
मोक्याच्या क्षणी येऊन फटकेबाजी करणारा हा महान टेनिस स्टार फलंदाज एकविरा स्पोर्ट मानकुली संघाचा दीपेश माळी येतोय खेळपट्टीवर. धावसंख्या येते 59 दोन बाद. सुनील भाऊ दीपेश माळी यांनी या स्पर्धेमध्ये नेतृत्वपूर्वक कामगिरी केलेली आहे. तिन्ही इनिंग मध्ये 15 जास्त धावा कुठलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचा महाराष्ट्राच्या कण्याकोपऱ्यात नावाजलेली एकमेव टेनिस क्रिकेटची टूर्नामेंट रतनबुवा ट्रॉफी मध्ये ह्या फलंदाने अतिशय प्रभावित कामगिरी केली होती संघासाठी. आणि आपल्या संघासाठी काय करतोय पाहायचंय, सज्ज होतोय खेळण्यासाठी दीपेश. समोर गोलंदाज अलंकार भोईर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय षटकामध्ये. अतिशय चांगला चेंडू फक्त सम्मान देऊन चेंडूला पुश केलेले मनगडचा ऑपर मिडविकेट रिजनकडे एका धावीसाठी. महान फलंदाजाचे एक झलक दाखवली. चांगले चेंडूवर पूर्णपणे सम्मान देऊन फक्त मनगडाचा ऑपर केला, टर्न केला चेंडूला मिडविकेट रिजनकडे. एका धावीने दीपेश माळी आपला स्वतःचा खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 60. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू परत प्रश्न विचारला होता आणि हा फलंदाज बाद होतोय. बघा मित्रांनो, नेहमीच क्रिकेटमध्ये तर नंबर वन संघ एकविरा स्पोर्ट मानकुली हा संघ आहे, पण खेळ स्पीडच्या मध्ये सुद्धा हा संघ एक नंबर आहे. तिसरा फलंदाज बाद, षटकाची समाप्ती होती त्या 5-5 षटकाच्या समाप्तीनंतर. सुभा धुमाल धावपळकार पाहतोय आपण, 12 सरासरी ठेवलेली आहे. 3-60 अशी धावसंख्या आहे ती एकविरा स्पोर्ट मानकुली या संघाची. नीचे एक चांगली धावसंख्या म्हणता येते, इनफ टोटल धावपळकार. अतिशय महत्वाचा सामना आहे, 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. बॅटिंग पॉवरप्ले चॉईस पॉवरप्ले आता मात्र एक चांगला निर्णय म्हणता येईल, कारण दोन्ही इन्फॉर्म फलंदाज दीपेश माळी आणि विकी पाटील ही जोडी मैदानात आहे, ज्याने या सीझन मध्ये चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. आणि खास गावधी स्फोट अंजूर संघाची गोलंदाजी सुरू आहे आणि विकेट हॅट्रिकला या स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी खास बक्षीस ठेवलेलं आहे. ॲडिदासचे सूज आहेत आणि यावेळेस मध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर निलेश पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा रोख रक्कम आणि दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे की षटकार किंवा विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर विद्यमान माजी सरपंच सन्माननीय मनीष तरी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. आणि या परिसरामध्ये जेव्हा पण टूर्नामेंट असतो सुभा धुमाल निश्चित दानशूर राजे चांगले असतात, भरघोष मनाने बक्षीस लावणारे असे क्रिकेट रसिक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्रिकेटचे पाठीराखे, क्रिकेटचे जाणकार आणि संपूर्ण व्यासपीठावरून जेवढे पण मान्यवर या सामन्यासाठी व्यासपीठावर येऊन आनंद घेतात ते सुद्धा बक्षीस लावतात. सलाम असेल या परिसरात सर्व क्रिकेट रसिकांचं. अतिशय चांगला साथ देतात प्रत्येक टूर्नामेंटला. वळूया सामन्याकडे. अजित डाकी येतोय व्यक्तिगत स्वतःचं दुसरं आणि संघासाठी 6 षटक टाकण्यासाठी आणि खास सुवर्ण संधी असेल. षटकारचा झेल जर घेतला बाहेर क्रिकेट रसिकासाठी तब्बल 200 रुपयाचं बक्षीस आहे या स्पर्धेचे आयोजक. स्वीप करण्याचा प्रयत्न पण सहमत नाही आहे. अतिशय चांगली सुरुवात वन मॅनशिप सन्माननीय संजय मनेरा साहेब यांच्याकडून प्रति बाहेर झेल घेणाऱ्या क्रिकेट रसिकासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते अजित डाकी यांच्याकडून. साईड अप गोलंदाजी टाकताना आपण पाहतोय अजित डाकी लसित मलिंगाप्रमाणे गोलंदाजाचे वैशिष्ट्य आहे. बहुतेक चेंडू आपण पाहतोय खाली राहतात अशी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचे आहे. आणि धोनी अतिशय नामवंत खेळाडू आहेत. एक गोलंदाज अजित डाकी आणि समोर फलंदाज दीपेश. यास मात्र स्लॉक केलेला अतिशय उत्कृष्ट फटका गॅप मध्ये, पण स्कोर्लिक सिमरचा शतक धावून येतोय, रोखू शकणार नाही 2 या 2 धावीने. दीपेश माळी व्यक्तिगत 3 आणि संघ धावसंख्या पुढे सरकते ती 62. गावदेवी अंजूर आणि एकविरा मानकुली या संघादरम्यान दुसरा उपांत फेरीचा सामना आहे. अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ जो आहे बंद्या मारती कालिदास संघ.
यशवंता पुढे जाऊन अस्कोलेकडे हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटला जातोय आणि तब्बल 6 धावा सुनील पवार मौका भी दिया और छक्का भी दिया। मितपणे झेल कोणाचा होता तो झेल दीपेश माळीचा होता। एक असं वाटलं की हा सोपं झेल आहे पण झेल सुटतो आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय षटकारासाठी। षटकार आणि दीपेश माळी व्यक्तिगत 9 ओवर आणि संघ धावसंख्या पुढे सरकते ती 68। आणि संध्याकाळच्या वेळेस मात्र जेव्हा पण अंजूर गावात चर्चा होईल या झेलची होईल। अजित सज्जतोय परत गोलंदाजी करण्यासाठी। यास मात्र अतिशय सुंदर फटका इनसाइड आउट स्ट्रोक षटकार। आता तो निसटलेला झेल मात्र मागडा ठरतोय। जीवदान देणं कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच, टेक द कॅच आणि विन द मॅच असं क्रिकेटमध्ये समीकरण असतंय। 1999 वर्ल्ड कपमध्ये स्टीव्ह वॉचा झेल हर्शल गिफ्सने सोडल्यानंतर स्टीव्ह वॉयने 120 धावांची नाबाद पारी खेळली होती आणि तो सामना मात्र ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला होता। अगदी बरोबर, क्रिकेटचा सूत्र आहे पकडा झेल जिंका सामना। ज्या प्रकारे झेल सोडलं होते त्यानंतर मात्र एक अतिशय अप्रतिम हा षटकार वसूल करतोय दीपेश माळी। सज्ज होतोय गोलंदाज अजित, या स्वतः पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता। चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय, बीट होतोय फलंदाज दीपेश। धावसंख्या तब्बल 74-3 बाद 6 षटक मार्गस्थ आहे। बॅटिंग पॉवर प्लेचा षटक आहे अजित डाकी यांचं। जॉस माता परत एक अतिशय चांगला चेंडू असं वाटलं होतं की जवळपास निश्चित इथं मात्र धोका होऊ शकतो धावबाद, पण तो पण गमावलेला चान्स। दोन बज गए क्या बात है, अतिशय उत्कृष्ट असा कमेंट आपल्यापर्यंत पोहोचलं सुभाष धुमाले आणि दोन्ही फलंदाला एका चेंडूवर दोन वेळेस जीवदान। दोन बज गए धावसंख्या स्थिर आहे ती 74-3 बाद। सहा षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर गाव एकविरा मानकुल्या संघ प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 74 धावा एका चांगल्या स्थितीकडे मजबूत स्थितीकडे वाटचाल करताना। अलंकार भोईर होते, अलंकार यांचा पहिला चेंडू ड्राइव केलेला आहे मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये फक्त एक धाव घेणार या एका धावीने धावसंख्येत भर पडते धावसंख्या 75। गोलंदाज अलंकार परत सज्ज होतोय 3 बाद 75 अशा एका चांगल्या स्थितीमध्ये। दुसरा उपांत फेरीचा सामना आहे गावदेवी अंजोर आणि एकविरा मानकुली या दोन्ही संघादरम्यान पॅक क्राऊड पाहतोय आपण मैदानावर। दोन्ही संघाचे हजारो पाठीराखे मैदानावर, कोण जिंकेल कोण हरेल हे सांगता येणार नाही।
यास मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, पेट्या पट्ट्यात धावत असा चेंडूला घेता आला नाही, मात्र चेंडू वळतोय, आता मात्र फाईन लेग रिजनकडे जातोय, क्षेत्ररक्षकाची चुकी नसेल कारण की चेंडू निघून जातोय फाईन लेग शिमरीच्या बाहेर चार धावासाठी. या चौकराने दीपेश माळे व्यक्तिगत आता मात्र 17-19 या धावसंख्येवर पोहोचले, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार या छोट्याशा डावमध्ये साकारलेले आहे दीपेश. आणि गोलंदाज अलंकार सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. चांगला चेंडू होता, फक्त स्ट्राईक केलेला आहे मिड ऑनला, लॉंग ऑन सिमरचा क्षेत्ररक्षक येतोय मुकेश चेंडू खाली, व्यवस्थितपणे गॅदर करता आला नाही पण रोखू शकणार नाही दीपेश याला या 2 धावा घेण्यापासून. 21 या धावसंख्येवर दीपेश माळी पोहोचतोय, संघात धावसंख्या पुढे सरकते ती 81. आजच्या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये सुनील घरत यांनी वाफी केलेले शॉट थर्डमॅन रिजनकडे क्षेत्ररक्षण करताना, फुल टॉस घेऊन हा फटका आहे हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक, यास मात्र कुठली चूक नाही होणार, दीपेश माळीची खेळी संपुष्टात. स्वागत आणि सत्कार होणार आहे व्यासपीठावर आलेल्या आमच्या सर्व मान्यवरांचं, तत्पूर्वी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सुरई ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय काळीराम पाटील साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती, या स्पर्धेचे आयोजक वनमॅन शो सन्माननीय संजय मनेरा साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय काळीराम पाटील साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. सुरई ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय काळीराम पाटील साहेब यांचा स्वागत आणि सत्कार होताना या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संजय मनेरा साहेब यांच्या शुभ हस्ते. बघा मित्रांनो, एक संधी मिळाली होती जल्लोष करण्याची गावदिसपट अंजूर संघाच्या पाठीराख्यासाठी, दीपेश माळी बाद झाला आहे, नवीन फलंदाज अजित माळी खेळपट्टीवर आहे 9 स्ट्राईकला. या फटका फ्लिक केलेला आहे अतिशय दमदार फटका स्कोर लेकच्या वरतून षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो, मनगडाचा वापर केला होता, मनगडी फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजा मार्फत. सरळ चेंडूला भिरकवून दिलं होतं डीप स्क्वेअरला सीमारेषा बाहेर षटकारासाठी, षटकार धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या वाढून होती ती 87. सन्माननीय आमच्या प्रेक्षक वर्गामध्ये आमचे प्रमुख लाडके मान्यवर यशवंत तरी साहेब, आपण जर कुठं बसला असेल आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय परशुराम नरोत्तम मणेरा चषक 2017 आयोजक संजय मणेरा साहेब यांच्याकडून. यास मात्र ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेट डिजनकडे, 1 धाव पूर्ण होते, 1 धाव मिळणार या 1 धावीने षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर नंबर 1 ग्रामीण भिवंडीचा टेनिस क्रिकेटचा संघ, 1 वेळा मानकुलिया संघ 4 गड्याच्या मोबदल्यावर धावपलकावर तब्बल 88 धावा. धावसंख्या झळकवली होती 7 षटकाच्या समाप्तीनंतर 88. मित्र आपण ग्रामीण क्रिकेटचा मेगा विवन पाहत आहोत आपल्या भावाच्या स्मरणार्थ. नक्कीच या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेबाने जे क्रीडा क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे, एक यशस्वी पाऊल म्हणता येईल, सगळीकडे चर्चा आहे निश्चितच या लाईव्ह टेलिकास्टची आणि या शोची. चांगलं दमदार एंट्री केलेली आहे, एक नवीन स्पॉन्सर मात्र तालुका क्रिकेटला मिळालेला आहे निश्चितच संजय मनेरा साहेबांच्या रूपाने. बघा मित्रांनो, आपल्या लक्षात आतापर्यंत आलं असेल की 8 षटकाचे सामने आणि 4 षटकाचे सामने याच्यात काय बदल असते बघितलं आपण. दीपेश माळीने 8 षटकाच्या सामन्यामध्ये क्लासिक फटकेबाजी सुद्धा केली, चांगल्या चेंडूवर एकेरी
दुरी धाव घेऊन धावपळ खलता ठेवला, खराब चेंडूचा सामना केला, यालाच खरा क्रिकेट म्हणतात. मित्रांनो, 8 षटकाच्या सामन्यामध्ये जर बघितलं आपण, क्लास फलंदाजी दाखवायला संधी मिळते फलंदाजाला. निश्चित, म्हणूनच मी सुनील पवार पहिल्या दिवसापासून टायटल दिलं होतं या स्पर्धेला टेस्ट ऑफ द बेस्ट. तुमचं जे बेस्ट आहे त्याची टेस्ट लागले जाणार आहे. निश्चितच बेस्टची टेस्ट आपल्याला पाहायला मिळते, मग तुमची फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. अगदी बरोबर. अंतिम षटक टाकण्यासाठी कुणाल मात्र येतोय दूर, अँड त्या टोकाकडनं समोर असेल फलंदाज खेळण्यासाठी. षटकातला पहिला चेंडू सुवेर मारा उज्याष्टीच्या खूपच बाहेरचा, पंचाची दोन्ही हात समांतर रेषेत, धावा मिळतात त्या अवांतर. धावसंख्या 89. विकी पाटील खेळपट्टीवर आहे, स्ट्राईकला एक षटकार अतिशय सुंदर मारला होता प्लिक फटक्याच्या माध्यमातून स्कोरले का सिमरीच्या वरतून. यश पात्र बॅकफुटला जाऊन पूल केलेले हवेत आहे चेंडूखाली. जितू तरे आहे, चूक नाही करणार, अतिशय अचूक झेल. आणि फलंदाज विकी मात्र या चेंडूवर फेल होतोय. अतिशय उत्कृष्ट फटका होता, अफुल बट नॉट सक्सेसफुल. जे क्षेत्र निवडलं होतं चुकीचं क्षेत्र होतं, कारण क्षेत्ररक्षक दक्ष होता जितू तरे. बघा मित्रांनो, तकदीर माळी खेळपट्टी होते, तब्बल 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी नंबर 1 वर येणार हा फलंदाज. पण 7व्या क्रमांकावर होते कर्णधाराचा जो रणनीती असते त्या रणनीनुसार 1 वेळा मानकुले संघ युवा फलंदाजांना सुवर्ण संधी देतात, आणि युवक सुद्धा अतिशय चांगला फायदा संधीचं सोनं करून घेतलेलं आतापर्यंत. अजित सज्जतोय खेळण्यासाठी. यास मात्र हवेत आहे चेंडूखाली परत क्षेत्ररक्षक, पण सूर्याची किरण डोळ्यावर, कुठल्या प्रकारे चेंडू दिसला नव्हता. या दोन धावींनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या तब्बल 91. 5 बाद अंतिम षटक मार्गस्थ आहे, आणि पाहायचं की 100चा आकडा पार करतोय काय एकुरा मानकुलिया संघ, तिरंगीत प्रवेश करतोय काय मानकुलिया संघ. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मोठी एज घेऊन चेंडू फ्लॅश स्लिप मार्गे शॉर्ट थर्डमॅन रिजनकडे. सुनील घरात सज्ज आहे, तिथे फक्त एकच धाव मिळणार. एका धावीने धावसंख्या पुढे सरकते ती 92. आणि या स्पर्धेचा हे इंडिव्हिज्युअल स्कोर ज्या संघाचा आहे, 96 धावा चेस करताना मात्र तब्बल 99 धावा पटकावले होत्या भंद्यामरती कालेर या संघाने. अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या त्या संघाने यास पाता पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू यशच्या हातात जाऊन विसरतोय. तकदीर माळी या फलंदाज बाद होतोय. यश पात्र अतिशय एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडूने समाप्ती करतोय गोलंदाज कुणाल. अंतिम षटकामध्ये जर बघितलं आपण, सुभाष धुमाल यांनी अतिशय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत कुणाल यांच्याकडून. धावसंख्या अजून स्थिर आहे ती धावपलकावर 6 बाद 92. अतिशय चांगले गोलंदाजी आपण पाहतोय कुणाल मात्रे. या वर्षीच्या हंगामाचा जर विचार केला, दोन स्पर्धा जिंकलेल्या आहेत, त्या दोन्ही स्पर्धामध्ये कुणाल हा उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ठरलेला आहे. यावेळेस मात्र प्रत्येक चांगला चेंडू, आणि अशा तऱ्हेनं षटकाची समाप्ती.
आठ षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये न्यू एक्विरा मानकुलिया संघ प्रथम फलंदाजी करताना निर्धारित आठ षटकामध्ये तब्बल धावफलकावर 92 धावा 93 धावांचं एक आव्हान उभं केलेलं आहे गावदी अंजूर या संघासमोर. हे आव्हान पार होणार काय पाहायचंय मित्रांनो. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर प्रत्यक्ष धावतं वर्णन करण्यासाठी सतत पाचवा दिवस आहे. अतिशय सुंदर समालोचकाची भूमिका म्हणजे तालुका क्रिकेटमध्ये सुभाष धुमाल सजवतोय धमाल आणि धुमाल करण्यासाठी पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी माझे खास परम मित्र ओवर टू द सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. मित्रांनो दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय एकुरा मानकुली विरुद्ध गावदेव अंजूर या दोन संघादरम्यान. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चारही मुंड्या चित गेलो होता तर तुला गोरसे संघाला पंधरावते कालेर संघाने आणि पराभवची परतफेड केली होती. याआधी आपण बघितलं या दोन्ही संघादरम्यान सेमीफायनलच्या सामन्यामध्ये धडक आपल्याला पाहायला मिळाली होती. सुजयाचा स्पोर्ट्सचा आयोजित सरपंच चषक पिंपलासमध्ये त्यावेळी पंधरावते कालेर संघाला पराभूत केलं होतं. तर तुला गोरसे संघाने दोन षटकामध्ये तब्बल 47 धावांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्या पराभवाची परतफेड करताना बंदरपते कालेर संघाने दत्तुरा गोरसे संघाचं आव्हान संपुष्टात आणलेलं आहे. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय गावदे अंजूर विरुद्ध एकुरा मानकुले या दोन संघादरम्यान. या स्पर्धेचे हायलाइट जर पाहायचे झाले तर या स्पर्धेवर सर्वोच्च सांघिक धावसंख्या हायस्ट टीम स्कोर 99 धावा बंदरपते कालेर संघाच्या नावे आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा नाबाद 69 पॉवर शेलर संघाचा आकाश या फलंदाजाचं नावे आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतके ठोकले गेले आहेत. पॉवर शेलर संघाचा आकाश नाबाद 69 गावदेव अंजूर संघाचा जितू तरे 53 धावा नेवेगळा पिंपळनेर संघाचा सचिन गायकवाड नाबाद 55 धावा आणि शेलोमाचा वर्ल्ड संघाचा आतिश भांबरे 58 धावा. या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक मोरेश्वर घोटकर दत्तुरा गोरसे संघाचा या गोलंदाजाने विक्रम प्रस्थापित केला होता. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 8 चौकारींचे हॅट्रिक झालेले आहेत. 7 फलंदाजाने ते चौकारींचे हॅट्रिक फेस केलेले आहे. बॉयफ्रेंड केवणे देव संघाचा कुंडाल पॉवर शेलर संघाचा आकाश बंदरावती काले संघाचा नंदन यांनी 2 वेळा त्यानंतर वीर ताने दापोडे संघाचा चरण शेलुमाता वल संघाचा आतिश भांबरे एकुरा मानकुली संघाचा विके पाटील दत्तुरा गोरसे संघाचा भावेश पवार. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 षटकांचे हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित केला गेलेला आहे. सुजाता पिंपळा संघाचा रमाकांत पाटील बंदरामध्ये कालेर संघाचा संदीप पाटील बंदरामध्ये कालेर संघाचा नंदन पाटील एकुरा मानकुली संघाचा दीपेश मोले आणि दत्तुबा गोडसे संघाचा योगेश केने. हे आतापर्यंत या स्पर्धेमधील हायलाइट्स आपण पाहिलेले आहेत. दुसरा अतिशय महत्वाचा सेमीफायनल सामना आपण मित्रांनो पाहतोय ग्रामीण क्रिकेटचा. हा 22वा मेगा इव्हेंट आपण पाहतोय. त्यानंतर आपण मित्रांनो पाहायला विसरू नका व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्रेमाचे रंग उधळले जाणार आहेतच. मात्र क्रिकेट के रंग जय बजरंग के संघ जय बजरंग स्पोर्ट्स गोरसे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंघ जय बजरंग चषक 2017 पाहायला विसरू नका. 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून 19 फेब्रुवारीपर्यंत काजल स्पोर्ट्स पूर्ण आयोजित काजल चषक 2017 ही पाहायला विसरू नका. त्यानंतर प्रवेश देवलीकर आमच्या सहकारी समालोचक यांचा मेगा इव्हेंट उपसरपंच चषक पाये 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान. त्यानंतर सिद्धनायक अंजूर बी संघाचा मेगा इव्हेंट आहे याच ग्राउंडवर. त्यानंतर मिस स्पोर्ट्स कवाड युवा नेते निलस गुरव यांचा मेगा इव्हेंट सरपंच चषक कवाड हा इव्हेंट पाहायला विसरू नका मार्चच्या फेब्रुवारीच्या एंडिंगला. तर अनेक मेगा इव्हेंट आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतोय. आतापर्यंत 21 मेगा इव्हेंट ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळले गेलेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 4 मेगा इव्हेंट जिंकून एकुरा मानकुली संघ नंबर 1 वर आहे अव्वल क्रमांकावर. त्यानंतर 3 चिन्ह चषक जिंकून दिवा स्पोर्ट्स दिवा आणि शेलुमात अव्वल संघ 2 नंबरवर आहेत. त्यानंतर 3 नंबरवर आपण पाहतोय गावदेव अंजूर आणि चेरुपाकून बी या संघाला ज्या संघाने 2-2 मेगा इव्हेंट जिंकलेले आहेत. त्यानंतर तब्बल 8 संघ नंबर 4 वर रँक करत आहेत ज्या संघाने प्रत्येकी 1-1 मेगा इव्हेंट जिंकलेला आहे. यंदाच्या वर्षामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा रेकॉर्ड जर पाहायचा झाला तर विलास स्पोर्ट्स राहणार संघाचे नावे आहे. 6 षटकामध्ये तब्बल 101 धावा त्याने दत्तुबा गोरसे संघाविरुद्ध कुठून काढल्या होत्या. सर्वोच्च भागीदारीचा जर रेकॉर्ड पाहायचा झाला तर 88 धावा
अविनाश आणि दर्शन या फलंदाजांच्या नावे. सूरज चषक खाडीमध्ये हा पार्टनरशिपचा रेकॉर्ड त्यांनी रचला होता. ग्रामीण क्रिकेटमध्ये आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 6 षटका टोकण्याचा रेकॉर्ड हर्षद चौधरी यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केलेला आहे. त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 चौका टोकण्याचा रेकॉर्ड ज्युनियर वंडरबॉय भिवंडी ज्युनियर जयेश पाटील बायप्रेम केवणी दिवे संघाचा फलंदाज यांनी गावदी वडगड चषकामध्ये हा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता सुमित कुमार गुंदवली संघाविरुद्ध. अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळाले. त्या चेशिंगचा जो रेकॉर्ड आहे तो 15 काले संघाच्या नावे आहे. 96 या लक्ष्याचा पाठला करताना पावड शेल्ला संघाविरुद्ध 15 काले संघाने केवळ 4 षटके आणि 4 चेंडूमध्ये ते लक्ष पार केलं होतं. तब्बल 99 धावा कुठून काढले होते आणि ग्रामीण क्रिकेटमधील नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झाले. याआधी हा रेकॉर्ड होता जेव्हा कारिवली संघाच्या नावे जेव्हा अष्टनायक ठाकूरवाडा संघाच्या 81 धावांचा पाठलाग त्याने यशस्वीरित्या पार केला होता सरपंच चषक रानल या चषकामध्ये. मात्र तो विक्रम या चषकामध्ये मोडीत निघालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीच्या प्रदर्शनाचा जर विचार केला तर पोलीस जनता चषकामध्ये वंडरबॉय भिवंडी जयेश पाटीलने प्रथमच गोलंदाजी करताना 2 षटक 1 धाव आणि तब्बल 5 फलंदाजांना फेवरेटचा रस्ता दाखवला होता. ही या वर्षाच्या ग्रामीण क्रिकेटमधील सर्वोच्च गोलंदाजी फिगर आहे. जयेश पाटीलच्या नावे गावदेव ओवली संघाकडून खेळताना तर ओलवे सामन्याकडे बॅक टू क्रिकेट नाव आव्हान आहे ते 93 धावांचं. जितू आणि रणजित ही जोडी मैदानात. इश्फाल माली गोलंदाजी मार्गवर पंचांचा अधिकृत इशारा सामना सुरू होण्याचा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पावसाचं पहिलं षटक. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केलेला आहे काचेच्या सारे चेंडू होता डिप स्टोल सुमारे बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवर एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळतोय. जितू तरे याच्या बॅटमधून निघालेला. जितू तरे याने या स्पर्धेमध्ये स्वतःचा या हंगामातील पहिलं अर्धशतक आणि या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकवलं होतं. जितू तरे आणि रणजित ही जोडी मैदानात आहे. हिशफाल सामना करेल फलंदाज जितू. राटम ओढतो विकेट. हेलो पुन्हा एकदा आडवे वाटणे खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 5. यशपाल मालिक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. इश्फाल टू रणजित. यावेळी मात्र चेंडूला लॉक केलेला आहे. चेंडू आहे तो चेंडू क्षेत्ररक्षक घेतोय. अप्रतिम जेल आणि फलंदाज फल. पहिला फलंदाज फेल होतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. गावदी अंजुर या संघाचा नवीन फलंदाज अलंकार येतोय. मित्रांनो आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये 4 फलंदाजांनी गोल्डन चौकार टोकण्याचा रेकॉर्ड केलेला. पहिला गोल्डन चौकार महापुली धमाकामध्ये मुन्ना सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचा यांनी ठोकला होता. पहिला गोल्डन षटकाराचा जर विचार करायचा तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये वंडरबॉय भिवंडी गावदेव ओले संघाचे जयेश पाटील यांनी पहिला गोल्डन षटकार ठोकला होता. आतापर्यंत 12 फलंदाजांनी गोल्डन षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड ग्रामीण क्रिकेटमध्ये केलेला आहे आणि 21 फलंदाजांनी अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड केला आहे. शेवटचा अर्धशतक आपण पाहिला अतिश भांबरे यांनी ठोकलं होतं. 21 ग्रामीण क्रिकेटमधील अर्धशतक. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. 3-3 क्षेत्राचे चेंडू झेपावले होते. तो म्हणजे एक धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 6.
अतिशय महत्त्वाचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना, दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय दोन बल्लाढ्य संघादरम्यान, गावदेवी अंजूर विरुद्ध एकुरा मानकुली. पहिला षटक हा पावरफुल षटक मार्गस्थ आहे. पहिला पावरफुल षटक हा तो गोलंदाज यशपाल. पावरफुल षटकामध्ये अजून क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतोय, चार क्षेत्ररक्षक ऑफ साइडला, त्यानंतर पाच क्षेत्ररक्षक ऑन साइडला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. यशपाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर, सामना करेल फलंदाज अलंकार. पुढचा चेंडू संबंध दिला जातोय हलक्या त्याने, शॉर्ट हँड ड्राईव्ह केवळ एकच धाव, एका धावने अलंकार स्वतःचं खातं करतोय. संघाची धावसंख्या होती ते 7. येणारे फलंदाजामध्ये रेकॉर्ड बॉल ग्रामीण सुनील घरत, त्यानंतर कुणाल, प्रीतम, मुकेश, अशी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळते. गिरीश मात्र प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. यावेळी मात्र स्टेपआउट होऊन खेळलेला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दीपेश माली चेंडूवर झेपावतोय. एका धावने धावसंख्या वाढवून होते 8. गिरीश जो ग्रामीण फुलमध्ये अग्रेजा चषकामध्ये बेस्ट बॅट्समन ठरला होता, त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 86 धावा मुकेश यांनी कुठल्या होत्या आणि 88 धावा गिरीश यांनी कुठल्या होत्या. मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये थोडंसं खालवलेल्या प्रदर्शनामुळे गावदेव अंजूर संघ पराभूत झाला होता. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावर एका गड्याच्या मधल्या धावा झळकल्या त्या 8. आमच्या मंचावर व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, निश्चित टंटमुक्ती अध्यक्ष अंजूर सन्माने केशव पाटील साहेबांचं, त्यांचं स्वर्गीय परशुराम नरोत्तम मनेरा चषक 2017 या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेबांकडून हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी आपण पाहत होतो दुसरा सेमीफायनलचा सामना गावदेव अंजूर आणि एकुरा मानकुली या दोन बल्लाढ्य नामांकित नावाजलेल्या संघादरम्यान. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर तर गोलंदाज तकदीर माली. सामना करेल फलंदाज जेतू यांनी या स्पर्धेमधील वैयक्तिक पहिलं अर्धशतक झळकवलं. 53 धावांची खेळी पेश केली होती. ऑडिओ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थंड मेनला चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 8. 1-8 बाद होणार फलंदाज रणजित. यावेळी मात्र चेंडूला स्वन केलेला आहे. दीपेश माली चेंडू खाली आणि दीपेश माली याच्याकडून झेल सुटणं अशक्य. दुसरा फलंदाज बाद होतोय गावदेवी अंजूर या संघाचा. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तालुका क्रिकेटमध्ये नंबर 1 क्षेत्ररक्षक अव्वल क्रमांकाचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी रोड्सचा याला आपण पाहिलं होतं, त्याप्रमाणे दीपेश माले तालुका क्रिकेटमधील नंबर 1 क्षेत्ररक्षक पाहतोय, ज्याच्या नावे तालुका क्रिकेटमधील सर्वात एक लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आहे, ज्याने हा रेकॉर्ड केला होता 1 मार्च 2016 हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर ग्रामीण पुलमधून एकुरा मानकुली संघाकडून खेळताना समीर स्पोर्ट्स पिंपळगार संघाच्या सूरज जोशी या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर त्यांनी सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता. ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्यास शाहिद आफ्रिदीचा वाढदिवस होता. यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कोर्टच्या डोक्यावरून चेंडू होता स्वीपर कवर सिमारेच्याकडे, बॅकअप चांगला, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी उरल्या फलंदाजाला. धावसंख्या 2 ने वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या वाढून होते ती 10. दुसरं षटक मार्ग असते, दुसरं षटक आता गोलंदाजा तकदीर माली. सामना करेल फलंदाजा अलंकार.
यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत स्ट्राईक रोटेट करून एक सिंगल धाव पूर्ण करतो फलंदाज अलंकार. अलंकारा पोचतो आपले वैयक्तिक चार या धावसंख्येवर, संघाची धावसंख्या होती ती 11. सन्माने माधव घरत साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरून व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. प्रेक्षकांमध्ये आपण आता आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरून व्यासपीठावर विराजमानायचं आहे. आपल्या या चषकामध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेबांकडून हार्दिक स्वागत आहे. यावेळी आडव्या वेटने शॉर्ट ऑन पुल केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये दीपेश माली चेंडूवर झेप पावतोय. खराब थ्रो, ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव पूर्ण करतात फलंदाज. अशा प्रकारे दोन धाव मिळतात, या दोन धावने धावसंख्या वाढवून होते 14. सन्माने सुभाष घरत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमानाचं आपले हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र फ्लिक केलेला होता, मात्र चेंडू हवेत आहे. मिस्टाईम फटका नोमॅन स्लॅन मध्ये चेंडू मध्ये एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव घेण्याची संधी मिळते प्रीतम. प्रीतम हा पोहोचतो आपले वैयक्तिक चार या धावसंख्येवर, संघाची धावसंख्या होती ती 2-16. पाण्याची व्यवस्था करायची आहे. दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांची समाप्तीनंतर 93 या लक्ष्याचा पाठलाग करताना दोन गड्यांच्या मोबदल्यात धावप्रकार 10 झळकवलाय त्या गावदेवी अंजूर संघाने 16 धावा. 8 सरसरीने प्रति षटकामागे धावा झळकवल्या आहेत. मित्रांनो, आज 12 फेब्रुवारी आजच्या दिवशी 1932 मध्ये साऊथ आफ्रिकेचा संपूर्ण संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मध्ये अवघ्या 45 धावांवर ऑल आउट झाला होता. हा साऊथ आफ्रिकेचा टेस्ट मधील लावेस्ट स्कोर आहे, निचांक धावसंख्या आहे. आजच्या दिवशी 1949 मध्ये स्क्वेअरकटचा बादशाह फलंदाज इंडियाचा गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी 1961 मध्ये अगदी कमी वयात पाकिस्तानच्या मुस्ताक मोहम्मद याने इंडिया विरुद्ध शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता, ज्यावेळी त्याचं वय होतं 17 वर्ष आणि 82 दिवस. त्यानंतर धावसंख्या 16 झालेली आहे. त्यानंतर हा रेकॉर्ड बांगलादेशच्या मोहम्मद अशरफुल यांनी मोडीत काढला होता. आजच्या दिवशी 1984 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या रॉडनी मोर्सने आपला शेवटचा वन डे सामना खेळला होता. आणि आजच्या दिवशी 1984 मध्ये भारताचा तेज गोलंदाज विनय कुमार याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 2016 मध्ये धावसंख्या 16 आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. धावसंख्या 15. आणि मित्रांनो, आजच्या दिवशी 2016 मध्ये श्रीलंकेचा तेज गोलंदाज तिशारा परेरा याने इंडिया विरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये विकेट हॅट्रिक सटकवण्याचा रेकॉर्ड केला होता. ही टी ट्वेंटी क्रिकेट मधील चौथी विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. टी ट्वेंटी क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर पहिली विकेट हॅट्रिक ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेडलीच्या नावे आहे, ज्याने बांगलादेश विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ग्रिफ सोपर नावाच्या गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक. वन डे क्रिकेटचा जर विचार करायचा तर वन डे क्रिकेटमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक पाकिस्तानचा गोलंदाज जलाल उद्दीन याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चटकावण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मी मगाशीच म्हटलं, ब्रेडली यांनी बांगलादेश विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. या स्पर्धेमध्ये मोरेश्वर घोटकर दत्तुरा गोरसे संघाचा गोलंदाज यांनी पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता पहिल्या सेमीफायनलमध्ये. मात्र त्या संघाला या स्पर्धेमधून गाशा गुंडालावा लागलेला आहे, कारण भद्रावती कालेर संघाने त्यांना 4 मुंड्याचित केलं होतं. दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय. अजित येतो गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र चेंडूला ट्राय करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉईंटला चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते, धावसंख्या सिंगलने वाढून होते 16. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन क्रीडा क्षेत्रामध्ये जे पाऊलला ठेवलेलं आहे, यशस्वी पाऊल संजय मनेरा साहेबांचं. याआधी सामाजिक क्षेत्रामध्ये
त्याने चांगलं योगदान दिलेलं आहे. चांगले शिबिरे आयोजन आयोजित केलेले आहे. विनामूल्य शिबिरांचं आयोजन करून सामाजिक कार्य चांगलं केलेलं आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं जे पाऊल आहे ते केसूशी पाऊल आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भावाच्या स्मरणार्थ स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. यावेळी चेंडूला लॉक केलेलं आहे. चेंडू हवेत आहे. अप्रतिम जेल आणि फलंदाज फेल. नवीन फलंदाजा रिकॉर्डो पॉलो ग्रामीण सुनील घरत खेळपटूर येत आहे. निश्चितच ट्रिपल एस च्या माध्यमातून टेलिव्हिजन शेवटवर या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट असा केलं जात. आणि त्यांचा खास धन्यवाद निश्चितच राजेश शेट्टी आणि मिलिंद म्हात्रे या स्पर्धेचे वन मॅन संजय मनेरा साहेबांकडून त्यांचाही स्पेशली धन्यवाद मिलिंद म्हात्रे आणि राजेश शेट्टी. सुभाष घरत साहेबांना तसेच माजी उपसभापती सन्माने महादेव घरत साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठ येऊन विराजमानायचं आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अजित गोलंदाजी मार्गवर नवीन फलंदाज सुनील घरत ज्याने याच ग्राउंडवर गावदेवी भिनार संघाविरुद्ध धर्मवीर चषक सुरई आयोजित स्पर्धेमध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली इनिंग पेश केली होती. यावेळी मात्र करारा स्ट्रेट ड्रायचा फटका. बॉलर बॅक ड्राय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाकडून दोन धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या वाढून होते ते 18. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा जर्सी नंबर ज्याने आतापर्यंत 4 द्विशतके ठोकण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. हेले आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अडवला जातोय. लेग बॉलचा इशारा आहे पंचांचा. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल निवडून होती ती 19. मालकुले येथून साहिल केने यांनी या स्पर्धेसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स पाठवलेले आहेत. या आयोजनास त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. अजित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज सुनील घरत ज्याने अंतिम सामन्यामध्ये न्यूयॉर्क पिंपलनेर संघाविरुद्ध एकता चषक सारंगावमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचं प्रदर्शन केलं होतं. अनफिट असताना अंतिम सामन्यामध्ये एक बेहतरीन खेळ फेस केली होती. आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात शियाचा वाटा उचलला होता. तोच फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर सुनील घरत. यावेळी मात्र फोर्स केलेला ताकदवर फटका. चेंडू जातो शिमार शिमार षटकार. अशक्य फटका. तुम्ही लॉंग ऑन वर हा फटका खेळू शकता. मात्र ऑफ साईडला खूप कमी वेळा फलंदाजा हा फटका खेळताना आपण पाहतोय. ताकदवर फटका क्रिकेटमधील सुनील घरे त्याच्या बॅटमधून निघालेला. सरळ चेंडूला भिरकून दिलं होतं. वाईट ऑफ लॉंग ऑफ शिमाराच्या पर षटकारासाठी. या षटकारी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या वेगाने वाढून होती. सिल्वर झुपली 25 धावा. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेबांकडून. अजित सुनील यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. निपुण क्षेत्ररक्षक दीपेश माली चेंडूवर झेपावतोय. फक्त एकच धाव. तालुका क्रिकेटमधला आउटफील्डच्या क्षेत्ररक्षकमध्ये दीपेश माली जयेश पाटील यासारखी मोजकी नावे जे चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धावसंख्या आपण बघतोय 26 26। निश्चितच या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेबांना ज्याने मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये निश्चितच माजी सरपंच अंजुरगावचे सन्माने मनीष चिंतरमन तरे साहेब, माजी उपसभापती भेवंडे सन्माने महादेव बलिराम घरत साहेब, त्यानंतर बीजेपी युवा मोर्चा उपाध्यक्ष भेवंडे सन्माने किशोर मुकुंद मांडवी साहेब, त्यानंतर शिवसेना ज्येष्ठ नेते भेवंडे सन्माने विष्णू वसंत चंदे साहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि मनस्वी धन्यवाद निश्चित संजय मनेरा साहेबांकडून चांगलं सहकार्य मनेरा साहेबांना लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने एका ग्रामीण क्रिकेटचं मेगा इव्हेंट मित्रांनो आपण पाहत आहोत। तीन षटकांची समाप्ती, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आव्हान येते 93 धावांचा। चौथे षटक घेऊन येतो गोलंदाजा मोहित। मोहित यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे स्पर्धेमध्ये। यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रामध्ये, डीप कव्हरमध्ये क्षेत्र चेंडूवर येतोय, तोपर्यंत अतिशय वेगाने दोन धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। या दोन धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 28 28। लॉस फॉर द 3 विकेट्स। दुसरा सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहते। याआधीच 15 मध्ये कालेर संघाने दत्तप्रभा गोरसे संघाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारलेली आहे। यावेळी मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे डाऊन द ग्राउंड, कुठलीच संधी नाही, चेंडू जातो लॉंग रन शिमारशिमार, षटकार। या षटकाने धावसंख्या मोसंडी मारते, वेगाने वरती धावसंख्या वाढून होते ती 35। जयदुर्गा सुरे आयोजित धर्मवीर चषकामध्ये जेव्हा संघाची बिकट अवस्था होती तेव्हा याच फलंदाजाने गावदेव भिनार संघाच्या गोलंदाजी झोडपून काढली होती। धावसंख्या झालेली ती 34 34। मोहित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर, सामना करेल फलंदाज सुनील। यावेळी मात्र इनसाइड आउट आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्वीपर ग्राउंड मध्ये चेंडू रवाना होतोय। जोपर्यंत क्षेत्ररक्षिका चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत दोन धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना। गावदे अंजुर संघाने यावर्षी दोन कप जिंकलेले आहेत, पहिला कप जिंकला होता विलास स्पोर्ट्स राणाला जे सरपंच चषक राणाला, त्यानंतर एकता स्पोर्ट्स आयोजित एकता चषक सारंगाव जिंकला होता। हे दोन चषक पटकून हा संघ नंबर 3 वर रँक करत आहेत शेरोबा कोण बी संघासह। यावेळी मात्र दिशा फडकडे जाते, पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात, अवंत धावाच्या रूपाने धावसंख्या वाढवून होते ते 37 37। अतिशय महत्वाचा सामना मित्रांनो आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान। दोन्ही संघ ग्रामीण क्रिकेटमध्ये लढवी संघ आहेत। यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वेरा चेंडू, पंच आमच्याकडे वळतात, वाटचा इशारा करतात, गोलंदाजाकडून चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, पंच सजा देतात अवांतर वाटच्या रूपाने। धावसंख्या सिंगलने वाढते, धावसंख्या सिंगलने वाढून होते 38 38।
यावेळेस गती परिवर्तन केलेला, थोडासा फसवा चेंडू होता, चेंडू ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न गोलंदाजा मार्फत, भेटवतोय फलंदाज, सरळ चेंडू निघून होते यशपाल मलिकच्या सेफ हँडमध्ये। दुसरा सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय एकविरा मानकुले विरुद्ध गावदे अंजूर या दोन संघादरम्यान। यावेळी मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे, लॉंग लेग शिमारेच्याकडे चेंडू रवाना होत आहे, चांगलं बॅकअप आणि चांगली फेकी, दोन धाव मिळतात संघाला आणि दोन धावीने धावसंख्या वाढून होते ती 40। चौथं षटक मार्गस्थ आहे, चौथं षटक आता गोलंदाज मोहित, नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते गौदेव अंजूर संघाकडून। यावेळी मात्र फुल टच चेंडू, अप्पर कटच्या अंदाजाने चेंडू खेळला जातोय, चेंडू जातोय शिमारा मारा सौकार। चार षटकांची समाप्ती, चार षटकांची समाप्तीनंतर 93 या लक्ष्याचा पाठला करताना गावदे अंजूर संघाने आपल्या तीन गड्यांच्या मोबल्यात धावपळ कर धाव झळकल्या त्या 44। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय, या स्पर्धेचा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचा निश्चितचा श्री मौर्य डिजिटल SMD यूट्यूबद्वारे आपण पाहू शकता, लॉग इन करून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता। आशिष गायकवाड, पंकज माले, हरिदास पाटील, भूषण पाटील आहे चांगली टेक्निकल टीम। प्ले स्टोरवर जाऊन इंडिया क्रिकेट ॲप डाउनलोड करून या स्पर्धेचा स्कोर अपडेट आपण पाहू शकता। चांगली स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेली या स्पर्धेचे वन मॅन शो निश्चितच संजय मनेरा साहेबांकडून, चांगलं सहकार्य लावलेलं आहे निश्चितच रोहन तरे, योगेश पाटील, गावदेवी अंजूर, सिद्धविनायक अंजूर, दिनेश डाके आणि गणेश वैती, त्यांचे जे स्टाफ मेंबर आहे सहकारी, जयेश मनेरा, प्रमोद तरे, उमेश डाके, साहिल मनेरा, प्रज्योत तरे, सतीश नाईक, अक्षय तरे, परेश मडवी यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेमध्ये। आतापर्यंत चांगल्या धून पेश केलेल्या आता DJ चेतन अंजूर या स्पर्धा, एक्सपर्ट स्कोरर नंदू पाटील यांनी मॅन ऑफ गोल्डन फिंगरची भूमिका अदा केलेली आहे, चांगली स्कोरिंग केलेली आहे या संबंधामध्ये। तिन्ही पंचांनी चांगले पंच केले, बाला इकारे सर, सुदीप अंबावणे सर आणि गोरखनाथ पाटील सर। तर चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 44। 11 सरसरीने धावपळ करत धावा आतापर्यंत झळकवलेल्या आहेत गावदेव अंजूर या संघाने, आव्हान येते 93 धावांचं, 11.62 सरासरी, जवळजवळ धाव धावगतीला स्पर्श केलेला आहे। यावेळी मात्र स्ट्रेट ड्राय बॉलर बॅक ड्राय मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाज, दोन धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज, या दोन धावीने धावसंख्या वाढून होते 46। दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, मात्र अजूनही तीन क्षेत्ररक्षक 38 षटकांमध्ये, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आणि कव्हर। यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, नो मॅन स्लॅम मध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला, धावसंख्या वाढवून होते 47। या आधीच बंदरामध्ये कालेर संघाने अंतिम फेरीत दिमागाने प्रवेश केलेला आहे। दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय एकुरा मानकुले विरुद्ध गावदेवी अंजूर, यावेळी मात्र स्क्वेअर कट, थोडस मिसअंडरस्टँडिंग
माझा सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज सुनील घरत। दोन धाव पूर्ण करतोय, या दोन धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 49। चांगला कटचा फटका कट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता सुनील घरत याच्या मार्फत। इंडिया क्रिकेटमध्ये स्क्विरकट फटका नाही तर गुंडोपा विश्वनाथ मित्रांनो ज्याचा जन्म झाला होता आजच्या दिवशी 1949 मध्ये। धावसंख्या आपण पाहतोय 49, आव्हान येते 93 धावांचं। यशपाल गोलंदाजा मार्गावर सज्ज होतोय, सामना करेल फलंदाज सुनील। सुनील साठी अजूनही 30 सर्कलमध्ये डबल सिंगल अडवण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक तैनात आहे, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर पॉइंट आणि कवर। हे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये, इतर सर्व क्षेत्ररक्षक खोलवर तैनात केले गेलेले आहेत। पुन्हा एकदा कट केलेला आहे कवर रिजन मधून चेंडू, आज डीप कवर शिवाजी मार चौकार। या चौकाराने अर्धशतक धावपळवर झलकतात, धावसंख्या होते 53। यशपाल पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज सुनील घरत, 5व्या क्रमांकावर चांगले फलंदाज आतापर्यंत गेलेले आहे सुनील घरत या फलंदाजाने। मात्र चेंडू हवेमध्ये आहे, कुठलीच संधी नाही, गॅप मधून चेंडू जातोय शिमाला बारा चौकार। निश्चितच मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये जे गॅप होता तो गॅप हेडला होता सुनील घरतने। अतिशय चांगली फटकेबाजी करतोय सुनील घरत, नाव जसं मोठं आहे त्याच प्रकारे अप्रतिम फटकेबाजी। आतापर्यंत सुनील घरत यांनी 2 षटकार आणि 3 चौकार या छोट्याशा खेळीमध्ये अजून खेळतोय खेळपट्टीवर, तब्बल 93 धावचा पाठलांग करताना मात्र एका चांगल्या स्थितीकडे गावदेवी अंजुरा संघ। यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह मिड विकेट डीप रिजनकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव मिळणार या 1 धावीने, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 58। 5 षटकाच्या समाप्तीनंतर 93 धावचा पाठलांग करताना धावपळकावर जी धावसंख्या आहे तीन बाद 58 आणि इशारा होतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे चांगल्या स्थितीमध्ये, कारण की सुनील घरत हा खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देतोय फलंदाज। धावसंख्या झाली ती 58, अजून 18 चेंडूमध्ये 35 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी। बघा मित्रांनो अजून सामना संपलेला नाही आहे, कारण की दोन्ही अतिशय कडक संघ आहेत आणि कडक फटकेबाजी केलेली आतापर्यंत आणि अजून खेळपट्टीवर येतो कडक असा फलंदाज गावदी स्फोट अंजुरा संघाचा सुनील घरत। 2 षटकार आणि तब्बल 3 चौकाच्या स्थानी व्यक्तिगत 30 या धावसंख्येवर नाबाद फटकेबाजी करतोय संघासाठी। अतिशय कडक मेहनत घेताना या स्पर्धेत संपूर्ण जे खास कमिटीचे मेंबर आहेत त्यामध्ये
जयेश मनेरा, प्रमोद तरे, उमेश डाकी, साहिल मनेरा, प्रज्योत तरे, सतीश नाईक, अक्षय तरे, परेश मडवी, डीजे चेतन आणि विसून चालता येणार नाही गणेश वेती साहेब, तसे दिनेश डाकी साहेब यांना आणि संपूर्ण मोठे योगदान रोहन तरे, योगेश पाटील, गावदेवी अंजूर आणि गावदेवी सिद्धिविनायक अंजूर या दोन्ही संघाकडून या स्पर्धेचे वनमॅन शो सन्माननीय संजय मनेरा साहेब यांचा बिग शो अंतिम चरणाकडे वाटचाल करताना, कारण की दुसरा सेमीफायनलचा अतिशय रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला सामना आहे. गावदेवी अंजूर आणि एकविरा मानकोली बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तकदीर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 18 चेंडू आणि 35 धावाची आवश्यकता असेल. पॅक क्राऊड खचाखच भरलेला मैदान आहे. दोन्ही संघाचे हजारो पाठीराखे. काय होणार, काय घडेल, काय बिघडेल या सामन्यावर नजर असेल. 18 चेंडू आणि 35 धावाची आवश्यकता. पण भिंत म्हणून जी ओळखली जाते गावदेवी अंजूर संघाची विस्फोटक फटकेबाजी करणारा मूर्ती लहान पण कीर्ती महान अतिशय महान असा टेनिस क्रिकेट भिवंडीतला नावाजलेला फलंदाज सुनील घरत स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू तकदीरचा, पहिला चेंडू अतिशय फाईन ग्लास, फाईन लेग चेंडूच्या बाहेर जाणारा हा खणखणीत चौकार वसूल करतोय फलंदाज सुनील घरत. पस्तीस यादव संघ खेळतोय सुनील घरत. अप्रतिम फटकेबाजी. पहिल्या चेंडूवर तकदीर माळी यांचा चांगला स्वागत करतोय चौकार आणि बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय काय षट. या स्पर्धा बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न हवे येत आहे. अतिशय सुंदर प्रयत्न केला होता. जीवदान मिळतोय सुनील घरत याला. मात्र चांगला प्रयत्न असे झेल कन्व्हर्ट करावे लागतील क्रिकेटमध्ये जर सामना जिंकायचा असेल. पण झेल सुटल्या जातोय आणि जीवनदान मिळतोय सुनील घरत याला. जीवनदानाचा फायदा कितपत मिळून देतोय संघाला हे पाहायचे. एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 63. पहिला सामना जो सेमीफायनलचा झाला होता दत्तकृपा गोडसे आणि बंद्यामूर्ती कालेर या संघामधून कालेर या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. या पात्र अतिशय उत्कृष्ट फटका मिडविकेट रिजनकडे पण चांगलं क्षेत्ररक्षण दीपेश माळे यांच्याकडून. फक्त 2 धावा. या 2 धावीने अलंकार सुद्धा चांगली साथ देतोय फलंदाज सुनील घरत याचं. धावसंख्या पुढे सरकते ती 65. यास मात्र कटचा फटका बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीकडे. 2 खेळाडू धावत आहेत पण फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. इशारा येतोय पंताचा चौकार. अतिशय चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. अलंकार आणि सुनील यांच्यामध्ये खराब सुरुवात झाली होती त्याच्यानंतर मात्र संघाला डाव सावरलं सुनील आणि अलंकार यांनी. या चौकांनी धावसंख्या पुढे सरकते ती 69. विजयाकडे आता मात्र वाटचाल करताना गावदेवी अंजुरा संघ. तकदीर रेटामोर द विकेट. यास मात्र पुलकरचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात आला नाही. सिली मिड ऑफला चेंडू जातोय. दरम्यान लेग बायचा इशारा येतोय. या एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 70. निश्चित या स्पर्धेसाठी खास हे जे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून खास डोंबिवली उंबरठा साईटकडून जास्तीत जास्त या स्पर्धेला शुभेच्छा येतात. अतिशय सुंदर थेट प्रेक्षेपण. यावास माता लॉब केला चेंडूला आकाश मार्गे. दीपेश माळी यांचा अतिशय सुंदर अप्रतिम प्रयत्न. बघा मित्रांनो टफ फायटर क्रिकेट कोणाला संबोधला जातो तो म्हणजे दीपेश माळी. स्कोडलेग शिमरेशेवर पूर्णपणे उंच हवेत उडी मारून हा षटकार रोखलं. फक्त 2 धावा, 4 धावा संघासाठी वाचवतोय दीपेश.
सहा षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या धावफलकावर 72 आता मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावाची आवश्यकता आहे. अजून सामना संपले नाहीये मित्रांनो. दरम्यान वळूया आपण व्यासपीठावर. आमचे जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार होणार आहे. अंजूर गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय यशवंत तरे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संजय मनेरा साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय यशवंत तरे साहेब यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. 12 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. नेहमीच एकवीरा स्पोर्ट मानकुली संघासाठी ट्रम्प कार्ड ठरलेला हा ट्रम्प कार्ड. गोलंदाज अजित येतोय गोलंदाजी करण्यासाठी. स्वागत आणि सत्कार होताना सन्माननीय यशवंत तरे साहेब यांचं व अंजूर गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मोहन मडवी साहेब यांचा सुद्धा स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती या स्पर्धेचे आयोजक संजय मनेरा साहेब यांच्या सुभ हस्ते स्वागत आणि सत्कार होताना वळव्या सामन्याकडे अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पण ज्या प्रकारे सुनील घरत आणि अलंकार फटकेबाजी करतोय मामुली सरासरी आता मात्र 10 सरासरी पाहिजे. 12 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. अजित हा गोलंदाज असेल. पहिला चेंडू चांगला चेंडू होता ऑन ड्राईव्ह मिडविकेट रिजनकडे कार्पेटच्या सहाय्याने फक्त एकच धाव मिळणार या 21 धावाची आवश्यकता आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 20 धावाची आवश्यकता आहे. दीपेश माळी यांनी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं बघा मित्रांनो सामना खेळताना क्षेत्ररक्षणाला किती महत्व प्राप्त होतो याचं उत्तम उदाहरण दीपेश यांनी दिलं. गोलंदाज अजित क्षमता आहे. या स्पर्धेमध्ये प्रभावशाली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली अजित माळी यांच्याकडून. यास मात्र हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक मोहित आणि सुनील घरतची खेळी संपुष्टात. अंजूर गावचे समाजसेवक सन्माननीय सुभाष घरत साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय. आपलं मी स्वर्गीय परशुराम नरोत्तम मनेरा चषक 2017 आजच्या हाऊसफुल संडेमध्ये आयोजक संजय मनेरा साहेब यांच्याकडून मनपूर्वक स्वागत करतोय. मी परत सन्माननीय सुभाष घरत साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. बघा मित्रांनो अजित माळी यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय प्रभावित मारा केला होता त्याचंच एक उत्तम उदाहरण देताना ज्या विकेटची आवश्यकता एकवीरा मानकुल्या संघाला आहे तो विकेट मिळवून देतोय. लॉंगॉर्न सिमीरच्या आतमध्ये मात्र विकी आणि अतिशय प्रतिम झेल टिपला आणि सुनील घरतची खेळी संपुष्टात. बाद होण्यापूर्वी सुनील घरत यांनी 38 धावची एक अतिशय विस्फोटक खेळी साकारली होती. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मुकेश पाटील. धावसंख्या झालेली होती धावपलकावर पाहतोय आपण 73. सामना जिंकण्यासाठी अजून 20 धावाची आवश्यकता असेल. अजित माळी मारा करतोय अतिशय चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त छोट्या बॅकनेचा ऑफर पुश केला होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे एका धावेसाठी. धावसंख्या या सिंगलनी पुढे सरकते ती 74. नऊ चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. समोर खेळण्यासाठी फलंदाज मुकेश पाटील. टेनिस क्रिकेट भिवंडी म्हटलं तर मग ओपन असो की ग्रामीण अतिशय एक उत्कृष्ट हा फलंदाज. अजून एक हिरो बनण्याची संधी चालून आलेली आहे बघू संघासाठी तो हिरो बनतोय काय. यावेळेस मात्र पायाचा की स्वेर मारा डाव्या अष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एका धावीने 75.
त्यास मात्र ऑन ड्राइव्ह वैडीस लागवान सिमरेशकडे चांगले क्षेत्ररक्षण थोडंसं मिस्टेक करतोय, त्याचा पूर्ण फायदा घेतोय फलंदाज मुकेश. मुकेश पाटील आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि गावदी अंजुर्या संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 77. यास मात्र पुल करण्याचा प्रयत्न, रिकाम्या जागामध्ये चेंडू पडणार हे निश्चित आहे. कुठल्याही प्रकारे मिड ऑनला क्षेत्ररक्षक न होता जोपर्यंत लॉंगॉन सिमरचा क्षेत्ररक्षक विकी चेंडू होते तोपर्यंत सहजरित्या दोन धावा पूर्ण करतोय मुकेश पाटील. या दोन धावीने धावसंख्येत भरपडती धावसंख्या 79. सात चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पण मी तर म्हणेन की अजित माळी यांचा अतिशय चांगलं षटक आतापर्यंत, 7-14 असं समीकरण आहे. हा चेंडू अतिशय निर्णायक ठरणार आहे सामन्यासाठी. हवेचा वेग जर बघितला आपण, ज्या टोकाकडनं गोलंदाजी होती त्या अँगलनं गोलंदाजी करताना अतिशय उत्तम षटक हाताळलेलं आहे. 7-14 असं समीकरण गावदी स्फोट अंजुर्या संघासाठी. या वेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू होता, सफल क्रॉस होऊन हुक करण्याचा प्रयत्न प्रतिम. षटकाची समाप्ती. आता मात्र 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल गावदेवी अंजुर्या संघाला. सहा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. धावाचा पाठलाग करणं गरजेचं आहे, चेसिंग कंपल्सरी आहे मित्रांनो. बघा, असं वाटलं होतं की सुनील गरज जोपर्यंत खेळपट्टीवर होता तोपर्यंत सामना सहज झुकेल, पण अजित यांनी परत एकदा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना संघाला वापशी करून दिलेली आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज मोहित. 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखायचे आहेत मोहित याला, पण फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर अजून फलंदाज आहेत. अलंकार आणि मुकेश पाटील यांच्यावर जबाबदारी असेल. मोहित युवा गोलंदाज एकविरा मानकोली संघाचा नंबर 1 टेनिस क्रिकेट तालुका भिवंडीचा संघ आहे यावर्षीचा. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मोहित मारा करतोय रिवर्सचा फटका, पण पॉइंट रिजनकडे क्षेत्ररक्षक आहे फक्त एकच धाव. 5 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. काय होणार पाहायचं की कुठला संघ अंतिम फेरीत दाखल होणार बंद्या मारुती कालेर संघासोबत लढत देण्यासाठी. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये काय दडलं असेल हे सांगू शकत नाही कोणीच. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मोहित गोलंदाजी दुरा सांभाळतोय, समोर असेल फलंदाज मुकेश पाटील. 3 चेंडूचा सामना करताना 4 या धावसंख्येवर स्ट्राईकवर सज्ज होतोय. अतिशय शांत क्रिकेट रसिक पाहतो, पण कुठल्याही प्रकारे आवाज येत नाही आहे कारण की अतिशय रोमांचक स्थितीमध्ये सामना. 5 चेंडू आणि अंतिम फेरी दाखल होण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल गावदी स्फोट अंजुर्या संघाला. 13 धावांची आवश्यकता. यावेळेस माझा प्रश्न विचारला आणि होय पाचित बाद. अतिशय सुंदर चेंडू, मधल्या अष्टीवर हादळणारा चेंडू. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी कुणाला खेळपट्टीकडे जाताना क्षमता आहे
आणि ते सिद्ध करून दाखवले या पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये। अतिशय उत्तुंग टोलीजंग फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता कुणाल यांनी। चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, मोहित अगेन्स्ट कुणाल अशी लढत होईल या षटकामध्ये, कारण की चार चेंडू टाकायचे तर मोहित याला रोकायचे धावा त्या 13 आणि चार चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल कावदेवी अंजुर्या संघाला। यास मात्र अतिशय ताकत शक्ती लावली होती फटक्या मागं, पहिल्या चेंडूचा खेळताना कुणालच्या बॅटमधून निघणारा हा गगनभेदी षटकार। षटकारांनी पूर्णपणे वापसी गावदेवी अंजुर्या संघाची, और जिस खिलाड़ी की मैं बार बार चर्चा यही कर रहा था कि ये बल्लेबाज है जो कुछ कर पाएंगे, और क्या आते दम कम दिखाया, गेंद को सीधे मिड विकेट के ऊपर से भेजा 6 रनों के लिए। आता मात्र सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। सांघिक कामगिरी म्हणता येईल गावदेवी अंजुर्या संघासाठी, पण कुणाल यांनी अतिशय प्रभावशाली परफॉर्मन्स ह्या टूर्नामेंटमध्ये दिलेले आहे। षटकार वसूल केलेले 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। मोहित वापसी करतोय की कुणाल अजून फटकेबाजी सुरू ठेवते पाहायचंय। 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। मोहित सज्ज होतोय परत गोलंदाजी करण्यासाठी। या स्पर्धेची वन मॅन शो सन्मान्य संजय मनेरा साहेब यांच्याकडून 200 रुपयाचा रोख रक्कम आलेली आहे षटकाराला। मोहित वापसी करेल काय पाहायचंय। 3 चेंडू 7 धावा। खराब चेंडू मिड विकेट रिजन कडे हवेत, पण मिड विकेटच्या वरतून जातोय हा षटकार। सामना संपलेला नाहीये, 2 चेंडू मध्ये 1 धावा कंपल्सरी पाहिजे। गावदी अंजू संघाचे पाटी राखे यांना विनंती असेल की आपण कुठल्याही प्रकारे मैदानामध्ये जायचं नाहीये, कारण की 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता। कुणाल इज द बेस्ट हिरो फॉर ऑफ द गावदी अंजूर, अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी। आता मात्र शेजारी वाढलेले आहेत कुणालचे, 2 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता। ज्या प्रकारे 2 चेंडू पूर्णपणे वापी करून अंतिम फेरीचे दरवाजे असं जवळपास वाटते की उघडलेल्या फलंदाजाने। या पात आपली अशा तऱ्हेने सामना जिंकलेला अंतिम फेरीत प्रवेश करतो तो गावदेवी अंजुरा संघ। यशपाल दीपेश प्रदीप प्रभाकर आज संघ धन्यवाद। सामनावीर काढणं सुद्धा अतिशय कठीण आहे सुभा धुमाल, पण मी तर म्हणेन जरी मोठ्या धाव संख्येचा पाठलांग केला असेल, पण ज्याने त्या धावा अजून रोखल्या शेवटच्या षटकामध्ये तो म्हणजे गावदीसपट अंजुर्या संघाचा गोलंदाज कुणाल यांनी शेवटच्या षटकामध्ये भेदक मारा केला होता। फक्त 4 धावा देऊन 2 गडी बाद केले होते, आणि त्यानंतर मात्र जेव्हा 3 चेंडूमध्ये 13 धावाची आवश्यकता असताना 2 खणखणी षटकार मारले होते,
तो गावदेवी अंजुजा संघाचा सामनावीर ठरतोय. ऑलराउंडर परफॉर्म करणारा बॅक टू द बॅक दुसऱ्या वेळेस कुणाल मात्रे. निश्चित व्यासपीठावर तब्बल या स्पर्धेमध्ये ज्यांनी बेस्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज असा बक्षीस ठेवलेलं आहे, सन्माननीय अनिल पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे. निलेश पाटील, सॉरी, सारा एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते निलेश पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. आणि मी मनीष तरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. कुणाल आपल्याला व्यासपीठावर यायचं आहे. आणि या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय संजय मनेरा साहेब यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा रोख रक्कम सुद्धा कुणाल याला देण्यात येत आहे. लाजवाब बल्लेबाजी. सन्माननीय या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेब यांच्याकडून तब्बल 200 रुपये आणि निलेश पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची रोख रक्कम व सन्माननीय मनीष चिंतामण तरे साहेब यांच्याकडून सुद्धा तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आहे. रोख रक्कम तब्बल 2000 रुपये जमा होते कुणालसाठी. सन्माननीय मनीष चिंतामण तरे साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी स्वीकारताना आणि रोख रक्कम सन्माननीय काळीराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम स्वीकारताना 501 रुपये. बेस्ट ऑफ लक. वेलकम रोहन तरे. तर मित्रांनो, आम्ही आपल्याला वापस घेऊन जातो स्टुडिओमध्ये. अंतिम सामना ठीक 3:30 सुरुवात होईल. तोपर्यंत आपण ऐकू शकता मधुर संगीत.